जीवनदीप फाउंडेशन यांच्या वतीने नित्य अन्नदान सेवा व श्री हनुमान मंदिर मोहन चिगरे यांच्या वतीने कोरोना रुग्णांना मोफत अन्नदान सेवा पुरवली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन केंद्रात असलेल्या रुग्णांना व सेवेकऱ्यांना दररोज अन्नदान केले जात आहे. चपाती भाजी व एखादा गोड पदार्थ असे पौष्टिक अन्न आपण देऊन ते बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे मोहन चिगरे यांनी सांगितले. मराठी एकीकरण समितीचं आयसोलेशन केंद्र मराठा मंदिरमध्ये चालू आहे. आज 8-10 दिवस झाले. तिथे 15 पेशंट व 10 स्टाफ मिळून दररोज 25 लोकांचा प्रसाद आम्ही इथून जीवनदीप फाउंडेशन नित्य अन्नदान मोहन चिगरे हनुमान मंदिर टिळकवाडी यांच्या वतीने आम्ही सेवा करत आहोत. आणि दररोज चपाती आणि भाजी सुहास किल्लेकर हे पाठवत आहेत. जीवनदीप फाउंडेशन टिळकवाडी यांचे कार्यकर्ते आणि हनुमान मंदिर मोहन चिगरे यांच्या वतीने हे नित्य चालू आहे. ह्याच्या आधी आम्ही गेल्या लॉकडाऊनला जवळजवळ 400 लोकांना नित्य अन्नदान करत होतो, बाहेर वाटत होतो. आणि ह्यावर्षी पण हे आम्हाला सेवा मिळालेले आहे. हनुमान मंदिर टेलोकडी इथे नित्य अन्नदान सेवा गेली 14 वर्षे चालू आहे. अशी सेवा आम्ही घडो आणि लवकरात लवकर करोना इथून गावाबाहेर जावं आणि ॲडमिट केलेले पेशंट सगळे इथून बरे होऊन जावं ही आमची प्रार्थना आहे देवाकडे. गेल्या वर्षीही जवळपास 400 लोकांना दररोज मंदिर ट्रस्टीच्या वर्गणीतून सेवा दिली जात होती. यावर्षीही या लॉकडाऊन काळात आपल्या परीने आपण प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले. खरं तर कोरोनाच्या काळात रुग्णांना त्याचबरोबर आयसोलेशन केंद्र चालवणाऱ्या केंद्रांना मदतीचा हात पुढे करणारी ही एक प्रामाणिक संस्था आहे.